मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग, सोमवारी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक, तातडीने भूमिका जाहीर करणार, शंभूराज देसाईंची माहिती। उद्यापासून आमरण उपोषण सुरू करा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन, उपोषणकर्त्याचा मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार असल्याचाही इशारा। मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर हिवाळी अधिवेशन बंद पाडू, अजित पवार गटाच्या निलेश लंकेंचा इशारा। तर कार्तिकी यात्रेच्या महापूजेस मंत्री आल्यास काळं फासू, मराठा समाजाचा इशारा। नेत्यांविरोधात मराठा समाज आक्रमक, लातूरात रविकांत तुपकरांना घेराव, नांदेडमध्ये भागवत कराडांना दाखवले काळे झेंडे, तर एसटी बसवरनं शिंदेंचे फोटो हटवले। अजित पवार गटाच्या 30 तर शरद पवार गटाच्या 8 आमदारांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस, 8 दिवसात उत्तर देण्याच्या सूचना। तुम्ही वरवरचा फेस घेऊन गेले, मूळ शिवसैनिक आमच्या सोबत, ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा, तर तुम्ही अपात्र होणार असल्याची ही ठाकरेंची भविष्यवाणी। आणि माझ्याकडे 106 आमदार असते तर सरकार स्थापन केलं असतं, शरद पवारांचा फडणवीसांना चिमटा, तर शरद पवार आणि माझ्यात हाच फरक असल्याचा फडणवीसांचा टोला।